कोळी बांधवांनी जमिनीत गाडून घेऊन केले आंदोलन, जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी बुलढाण्यात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून केले आंदोलन. कोळी महादेव समाज बांधवांना सुलभ पद्धतीने जात प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गत अनेक दिवसांपासून कोळी समाज बांधवांचे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाच्या समर्थनार्थ मलकापूर तालुक्यातील कोळी समाज बांधवांनी स्वतःला जमिनीत गाडून घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मलकापूर तालुक्यातील म्हैसवाडी येथे शांताराम धाडे, कृष्णा धाडे, दादाराव धाडे यांनी तर नरवेल येथे संदीप सपकाळ यांनी, तसेच चिखली तालुक्यातील भोकर येथे किशोर गवळी, परशुराम सपकाळ, बोरखेळ यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतले होते. त्यानंतर ही बाब लक्षात आल्यावर पोलिसांनी सर्वांना स्थानबद्ध केले आहे. आरक्षण आमच्या हक्काचे नाही, आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बाबा. कार्यालयामध्ये अन्नत्याग उपोषण चालू आहे, शासनाने प्रशासनाने दखल घेतल्या नसल्यामुळे हे आंदोलन समाधी आंदोलन आज आम्ही करत आहे. त्याच्यानंतर जर त्यांची दखल नाही घेतली तर याच्यापेक्षा पण दुसरं आंदोलन होतील समाजाची. तुमचे बघा जे काही तुमच्या जास्त मागणी असतील त्या तुम्ही करू शकता, परंतु त्यासाठी जे काही आम्ही प्रशासनाला जिल्हाधिकारी सांगितलं होतं, जागरूक करायचं जागरूकपणे आमच्याकडे कोणी लक्ष देऊन राहिलं काय, आमच्या आदिवासी समाजाकडे लोकशाहीच्या मार्गाने हे समाधी आंदोलन करत आहे. कारण आमच्या गृह चौकशी अहवाल जाऊन राहिले इथले महादेव कोळ्याचे. गेल्या 76 वर्षापासून हा प्रश्न कोणत्याही आमचं कोणत्याही पक्षाशी किंवा सरकारशी नाही, आमचं भांडण फक्त शासनाशी आहे. ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यात, अकोला जिल्ह्यात ज्याप्रमाणे 1950 अगोदरची पुरावे न मागता जातीचं प्रमाणपत्र भेटते, तसंच बुलढाणा जिल्ह्यात पण वितरित करावा अशी आमची अपेक्षा फक्त. तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या पोचत आहेत ना, नाही पोचत असेल तर काय भाग नाही. हो ना, पण साहेब त्याला 31 दिवस अंमलबजावणी झोपीचं सरकारला उठवण्यासाठी तर काहीतरी चालू आम्हाला तर करावंच लागेल साहेब. आम्ही रस्त्यावर यांच्या जीवाला धोका निर्माण होतो, त्याचं काय.